राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलंय गुरुवारी आमदार पाटील यांनी सभागृहात उच्चारलेल्या एका शब्दामुळं त्यांच्यावर आणि पर्यायानं पक्षावरही नामुष्कीची वेळ आली आहे आमदार पाटील यांच्या निलंबनाचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज तीव्र पडसाद उमटले कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी थीक निदर्शनं आणि मोर्चाद्वारे असंतोष व्यक्त केला राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सध्या नागपूरमध्ये सुरू आहे गुरुवारी सभागृहात एका विषयावर चर्चा होत असताना सत्ताधारी आणि विरोधी गटात चांगला संघर्ष झाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षाला बोलण्याची संधी दिली नाही म्हणून संतप्त झालेल्या आमदार जयंत पाटील यांनी निर्लज्जपणा करू नका असं विधान केलं त्यावरून आमदार पाटील यांना हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित केलंय या निलंबन घटनेचे तीव्र पडसाद आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमटले ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी मोर्चे आणि आंदोलन करून संताप व्यक्त केलाय छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आर के पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रमुख भाजप नेत्यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या केवळ सत्तेच्या जोरावर विरोधी पक्षाची मुस्कट दाबी केली जात असेल तर महाराष्ट्र बंद करू असा इशारा यावेळी देण्यात आला आमदार जयंत पाटील यांचं निलंबन ताबडतोब मागे घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे या निदर्शनात प्रकाश पाटील आदिल फरास सुनील पाटील पाटील गणपतराव बागडी जहिदा मुजावर शीतल तिवडे सीमा भोसले श्वेता बडोदेकर पूजा साळुंखे विनायक फाळके यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते